पिंपळवाळ म्हाळसा दूध उत्पादक सोसायटीच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दूध सोसायटीच्या ऑफिसमध्ये नवनिर्वाचित सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी, गावातील ज्येष्ठ नागरिक के डी देवकर, संचालक पी डी पाटील, संपूर्ण संचालक मंडळाने पुन्हा ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची बिनविरोध निवड केली, तर नारायण अमरसिंह राजपूत यांना व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली. गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. त्या सोसायटीचा सदस्य सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन असावा, जेणेकरून त्याला ती कळकळ असेल की आपल्या दूध उत्पादकाला चांगल्या पद्धतीचा भाव देणं, त्यांची व्यवस्थित त्या ठिकाणी त्यांनी जो रोजगार उपलब्ध केला आहे त्यासाठी काळजी घेणं. मी तर या सोसायटीचं कौतुकच करेल, या बॉडीचंही कौतुक करेल. गेल्या कित्येक वर्षापासून पाहतं या तळेगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या सोसायटीनी बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि मोठ्या मोठ्या राजकीय लोकांच्या या संस्था असताना बोनसच्या रूपातून 50 पैसे जर बोनस आपल्याला डेअरीकडून मिळत असेल तर त्याला 50 पैसे स्वतःचं उत्पादन आलेला पैसा याच्यावर 1 रुपयाचा बोनस देण्याचं काम आपल्या या सोसायटीने या चेअरमनने व्हाईस चेअरमन आणि सर